पूर्वी मैदानी खेळांची चलती होती. घरातील एकतरी एखाद्या खेळामध्ये पारंगत असायचा, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त असायचे. पण काळ जसा बदलत गेला तसे खेळाचे प्रकार सुद्धा बदलत गेले. वेगवेगळ्या खेळांनी आपलं वर्चस्व वाढवलं, पण मातीतले खेळ मात्र लोप पावत गेले. असाच एक भारतीय लोकप्रिय खेळ जो आजही खेळला जातोय तो म्हणजे रस्सी खेच. मुंबईतले काही तरुण खेळाडू हा खेळ आता देशाच्या पातळीवरती खेळत आहे, पण देश पातळीवरती नावलौकिक कमवून सुद्धा प्रशासनाचं या खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी या तरुण खेळाडूंची आशा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला अभिमान आहे सर्वांना की आम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलंय रस्सीखेचच्या स्पर्धेत. पण हा गेम असा आहे की लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आणि लोकांना वाटतं की हा कसा गेम आहे, काय गेम आहे, आणि लोकांना वाटतं की हा गेम कसा असेल, टेक्निक नाही आहे, फक्त ओढायचं आहे, ताकद नाही आहे. हा गेम खूप कमी टाईमचा आहे, पण ह्यात खूप साऱ्या स्किल्स, टेक्निक सर्व यूज होतात. आणि लोकांना सध्या काय आहे की इंटरटेनमेंट हवं आहे, आणि हा गेम कमी टाईमचा असल्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे. त्यामुळे हा गेम कमी वेळेचा असतो, पण ह्यात खूप सारे टेक्निक स्किल सगळं वगैरे यूज होतं. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारतासाठी सुवर्णपद पटकावलंय. पण आम्ही जे काही केलं सर्व आमच्या म्हणजे पैशानी वगैरे, आम्हाला कुठे स्पॉन्सरशिप नाही, काय नाही. आणि हा गेम आता कुठे वर येतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि तशा काही महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की आमच्या गेमला प्राधान्य द्यावे. काय होता रस्सीखेच खेळाचा इतिहास? भारतामध्ये पहिला हा खेळ आपला ओडिशामध्ये खेळला जायचा. ओडिशामधून हा गेम खेळला जात होता. नंतरला हा ऑलिम्पिकमध्ये 1920 पर्यंत होता. 1920 नंतर ही सरकारने मान्यता दिली नाही या गेम. पण ह्याच्यानंतरला स्वरूप असं झालं की हा ऑलिम्पिकमधून गेम जेव्हा बाहेर पडला या नंतरला सरकार मान्यता देत नव्हती. तरी पण आपला हा मुंबई संघ बोला, महाराष्ट्र संघ वगैरे बोला, हे जेवढे आहेत त्याच्यामध्ये हा गेम अजून पण खेळला जातो. क्रिकेट हा खेळ इतर खेळाप्रमाणे महत्वाचा मानला जात नाही, पण मुंबईतली काही तरुण खेळाडू हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करत आहेत. मुंबईत असणाऱ्या दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानात सुद्धा या खेळाची प्रात्यक्षिक तुम्हाला हमखास पाहायला मिळतील. पण सरकार मात्र या खेळाच्या बाबतीत पूर्णपणे उदासीन आहे. 1920 पर्यंत ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा रस्सीखेच सारखा गेम आज मात्र सरकारच्या दृष्टिक्षेपात येत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. रस्सीखेच खेळाचं अस्तित्व टिकवू पाहणाऱ्या या तरुण खेळाडूंना सरकारच्या सहकार्याची गरज आहे. देश पातळीवरती रस्सीखेच खेळ खेळला जावा यासाठी हे खेळाडू स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करत आहेत. मात्र सध्या सरकारनं यांच्यावर लक्ष घालून रस्सीखेच खेळ जिवंत ठेवणं काळाची गरज आहे. त्यामुळे या तरुण खेळाडूंना सरकार खरोखर मदत करणार का हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अल्पेश करकरे, ई टी व्ही भारत, मुंबई.